बावनकुळे समर्थकांकडून मदतीचा तुफान ओघ आता सुरूच आहे। माहितीनुसार आज दुपारपर्यंत 7 कोटींची रक्कम जमा झाली आहे। कारखाना अडचणीत असल्याची माहिती पंकजांनी TV9 समोर मांडली होती आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आता मदतीचा ओघ सुरू केलाय। आतापर्यंत 7 कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे। पंकजांना पाठबळ चेक द्वारे देण्यात आलेला आहे आणि मदतीचा हा ओघ असा सुरू आहे। यामध्ये मदत करते आहेत त्या म्हणजे डॉक्टर शालिनीताई, तसेच विजय गोल्लार यांनी 11 लाखांचा चेक दिलाय, रामदास बडे यांनी 5 लाखांचा चेक दिलाय, कासेवाडी येथून त्यांना 7,20,000 चेक देण्यात आलाय। कासेवाडी हे मुंडेंचं मूळ गाव। रामराव खेडकर यांच्याकडून 5 लाखांचा चेक देण्यात आला। दत्ता बडे यांच्याकडून 1,11,011 चेक देण्यात आलेला आहे। तर संदीपान शिवाजी ठोंबरे यांच्याकडून 5 लाखांचा चेक देण्यात आलाय। युनुस शेख यांच्याकडून 11 लाखांचा चेक देण्यात आलाय। विष्णू मुंडे यांना यांनी 1 लाखाचा चेक दिलाय। राजेंद्र दगडकर यांनी 1,01,000 रुपयांचा चेक दिलाय। ज्यावेळी माझ्यावर काही महिन्यांपूर्वी GST रेड झाली, त्यावेळी मी त्या अधिकाऱ्यांना स्वतः माझे माणसं पाठवून अकाउंट ऑफिस उघडून सगळे कागदपत्र दिले। त्यांना जे आकड्यांचे डाऊट होता ते सगळे जे मी तोंडाने आकडे सांगितले त्याच्यात काही तफावत आलेली नाही। हे खरं आहे की आम्हाला आधी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले, आमचा कारखाना खूप अडचणीत आहे, मी आर्थिक प्रचंड तणाव आणि अडचणीतून जाते, माझं 9 किलो वजन कमी झालं आहे, मी खूप रोज बँकांच्या पाया पडते।